आई भवानीचा गजर म्हणजे कोरोनाचा विषाणू जवळपास 8 महिने तुमच्या शरीरात राहतो असा निष्कर्ष अमेरिकेच्या संशोधकांनी काढलाय. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या पोस्टमॉर्टेम मधून टिश्यूंच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. अमेरिकेच्या यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या वैद्यकीय संस्थेच्या संशोधकांनी हे संशोधन केले. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून गोवरच्या रुग्णसंख्येत घट होते. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या 80 इतकी आहे. हे चित्र कायम राहिलं तर लवकरच गोवर रुग्णांची संख्या शून्यावर येण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगावमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. चिंचोडी लांडेवाडी इथे बिबट्यानं एका शेतकऱ्याच्या कोंबड्या फस्त केल्यात. त्यानंतर बिबट्यानं गायींच्या गोठ्यात शिरून धुमाकूळ घातलाय. मात्र गायींनी प्रतिकार केल्यानं बिबट्यानं तिथून पळ काढलाय. अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा ही कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. जुन्नरमध्ये झाडात अडकलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश आलंय. जुन्नर तालुक्यात बेल्हे गळुंचवाडीमधील धायडे वस्तीतील ही घटना आहे. वडाच्या फांदी आणि पारंब्यांमध्ये हा बिबट्या अडकला होता. त्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आली आहे. सांगलीत शिराळा तालुक्यातील टाकवेमध्ये ऊसाच्या शेतात बिबट्याचे 3 बछडे आढळले आहेत. यात 2 नर आणि 1 मादीचा समावेश आहे. रात्री मादी बिबट्या या बछड्यांना घेऊन जंगलात निघून गेले. याचं चित्रण ट्रॅप कॅमेऱ्यात पाहायला मिळाले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील वनसडी वनपरिक्षेत्रात बिबट्याला जेरबंद करण्यात आले. बिबट्यानं या भागात धुमाकूळ घालून एका मुलाला ठार केलं होतं. अखेर पिपरडा गावालगत ठेवलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला. येवल्यामध्ये बैलाच्या पायात नायलॉन मांजा अडकल्यानं बैलाला मोठी दुखापत झाली. काही नागरिकांनी बैलाला पकडून त्याची नायलॉन मांजातून सुटका केली. नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. नामिबियाहून आणखी 12 चित्ते कुनोच्या जंगलात येतील. त्यात 7 नर आणि 5 मादी आहेत. 6 महिन्यांपासून हे चित्ते क्वारंटाईन आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं ही माहिती दिली. याआधी सप्टेंबरमध्ये 8 चित्ते पंतप्रधानांच्या हस्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. बिहारच्या बेगुसराय भागातील कुत्रे नरभक्षक बनलेत. गेल्या 6 महिन्यात त्यांनी 9 जणांचा लचके तोडून जीव घेतलाय. 40 अधिक लोकांना जखमी केलंय. त्यामुळे सरकारनं पिसाळलेल्या कुत्र्यांना ठार मारण्यासाठी शूटआउटचे आदेश दिलेत. त्यासाठी पाटण्याहून खास शूटर बोलावण्यात आले. आजपासून 13 जानेवारीपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर बंद राहणार आहे. त्र्यंबकेश्वराच्या पिंडीची झीज थांबवण्यासाठी वज्रलेप संवर्धनाचं काम केलं जाणार आहे. तेव्हा या 8 दिवसाच्या कालावधीत भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आलाय. भाविकांना प्रवेश बंद असला तरी मंदिरातील त्रिकाल पूजा तसंच प्रदोष पुष्पपूजा सुरू राहणार आहे. संक्रांतीसाठी भोरच्या उत्तरवलीमधील कुंभारवाड्यात सुगडी बनवण्याची लगबग सुरू आहे. 10 दिवसांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे सुगड्यांना प्रचंड मागणी आहे. बाजारात लहान सुगड्याला 10 रुपये तर मोठ्या सुगड्याला 20 रुपयाचा भाव मिळतोय. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनसाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. त्यासाठी 19,744 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. या मिशनच्या माध्यमातून दरवर्षी 50 लाख टन ग्रीन हायड्रोजनची निर्मिती होईल. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एसटी महामंडळानं ठरवून दिलेल्या मार्गांशिवाय इतर मार्गांवरून बस चालवल्यास चालकावर कारवाई होणार आहे. एसटी बसेस जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून चालवण्यात येतात. मात्र काही एसटी बस एक्सप्रेसवेवरून धावतात. त्यामुळे हा कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. डिसेंबर 2022 मध्ये देशातील विमान प्रवाशांनी उड्डाणांचा विक्रम नोंदवला. या एका महिन्यात तब्बल 12,09,00,000 लोकांनी विमान प्रवास केलाय. हा संपूर्ण 2022 वर्षातील विमान प्रवासाचा सर्वात मोठा विक्रम ठरला. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियानं गुगल कंपनीला तब्बल 1,338 कोटींचा दंड ठोठावलाय. वैध व्यापार नियमावलीचं गुगलनं उल्लंघन केल्याचा आक्षेप कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियानं घेतलाय. त्या प्रकरणीच हा दंड ठोठावण्यात आलाय.